आज आम्ही पूर्ण ट्रॅडिशनल कपडे वेअर केले आणि दर्शनला चाललोय. चतुर्थी पण आहे आज. गणपती बाप्पा रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था आहे आणि खाली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी. दुधाची खीर, वा, चपाती, मिक्स व्हेज. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आमचा अष्टविनायक ट्रिपचा दुसरा दिवस आहे. सध्या आम्ही मुरगाव या ठिकाणी आहोत. रात्री थोडंसं थकल्यामुळं आम्ही रात्री काही ब्लॉग करू शकलो नाही, पण रात्री मस्तपैकी मुक्काम झाला. आज आम्ही पूर्ण ट्रॅडिशनल कपडे वेअर केलेत आणि दर्शनला चाललो आहे. चतुर्थी पण आहे आज. आता तुम्हाला आमची रूम दाखवतो बघा. ही आमची रूम आहे, 102 नंबर रूम. आपण बघूया कसं आहे. एंट्री केल्या गेल्या मोठा बेड आहे. छान सुसज्ज सुस्थितीत स्वच्छ रूम आहे. वॉशरूम अशा प्रकारे उत्तम सुविधा चढसनकर ड्रायव्हर्स यांच्या वतीने आपल्यासाठी केली जाते. प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. आज चतुर्थी आहे आणि आज गर्दी असण्याची शक्यता आहे, पण मॅनेजर म्हटले की गर्दी कमी आहे आज, त्यामुळे दर्शन होईल आपलं. असे काही स्टॉल शक्य असलेले. चला चला चला. हे बघा, इथं मंदिर आहे, मयुरेश्वर मोरगाव. जय गणेश सर्वांना. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आलो आम्ही अष्टविनायकपैकी एक मयुरेश्वर गणपतीला. हे जे गाव आहे हे मोरगाव आहे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. या ठिकाणी चतुर्थी असल्यामुळं गर्दी असण्याची शक्यता पहिल्यापासून आम्हाला वाटते, पण तशी गर्दी कमीच आहे. आपण आज जाऊया आता दर्शनला. दर्शन रांगेत आम्ही उभे आहे सध्या. गणपती बाप्पा. खूपच स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे हा. या ठिकाणी आतमध्ये गणेश मूर्ती आहे. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय. प्रसन्न सकाळचं वातावरण आहे. या अष्टविनायक यात्रेमध्ये आम्ही सर्वांनी भेट दिली ते म्हणजे मोरगाव येथील मयुरेश्वर गणपतीला. आज चतुर्थी असल्याने गर्दी होती. मंदिराचा परिसर मोठा आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात 2 दीपमाळा आहेत. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही खूप खुश झालो. गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर दाट धुके साचले होते, त्याच्यामुळं प्रवास आणखीनच आल्हाददायक होता. आजच्या प्रवासात आम्ही भेट देणार होतो जेजुरीच्या खंडेरायाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये रस्त्यावर धुके साचलेले बघून आम्ही खूप आनंदून गेलो. छान मस्त बस प्रवास करून आम्ही आलोय सध्या जेजुरीला. जेजुरी गडावर आम्ही चढणार आहोत, चालणार आहोत. पायऱ्या आहेत, 300 पायऱ्या आहेत असं म्हणालेत. बघूया काय होतंय. छान जेजुरी गावातून आम्ही वाट काढत वर जाणार आहोत. जय मल्हार सदानंदाचा. जेजुरीचा गड हळूहळू तर चढ म्हणतात तसं झालंय.
छान वातावरण आहे, गर्दी नाही आहे, तसं भारी वाटते. मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. आणि सध्या जेजुरीमध्ये आहोत, खंडोबाचं दर्शन पण घेतलं, छान वाटलं, मन शांत होतं. मन शांत वाटलं. लग्नासाठी काय वाटलं तर लग्नानंतर यायचं इथं? मला माहीत नव्हतं मी लग्नानंतर ना येणार आहे म्हणून. मला खंडोबा वाटलेलं, खरं जेजुरीचं वाटलेलं. आमचं मूळ देव दुसरेकडं आहे, आम्ही योगायोगाने जेजुरीमध्ये आलो, छान वाटलं. जेजुरीच्या गडावरून असं सुंदर दृश्य जेजुरी शहराच्या समोर दिसतंय आपल्याला. आम्ही आत्ता दर्शन करून थोडंसं रिलॅक्स झालो आहे. लांब लांबपर्यंत धुकेच धुके आणि धुक्यात हरलेलं शहर आम्हाला दिसतंय. दर्शन झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आहे. नाश्त्याला आज आहे ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी. आज चतुर्थी असल्यामुळे सर्वांना मस्त उपवास करायला मिळणार आहे. आम्ही जिथे नाश्ता केला त्या ठिकाणी जुना मंदिरचं रिस्टोरेशन सुरू आहे आणि स्थानिक लोकांकडून माहिती काढल्या असता हे मंदिर फार प्राचीन आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे 700-800 वर्ष आधीचं हे मंदिर आहे, पण सध्या याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथे दगडाला नंबरिंग केलं आहे आणि शेजारीच मस्त एक कुंड आहे पाण्यासाठी गणपती बाप्पा. मी तर पहिल्यांदा अष्टविनायकला आलो आहे, पण आप्पा जे आहेत मागच्या 30 वर्षापासून अष्टविनायकची यात्रा चर्चनकर मार्फत करत होते. आता जेवढं आम्हाला सुविधा मिळते तेवढं पहिला मिळत होते का? नाही, पहिला मिळत नव्हतं. काय काय कसं होतं पाणी स्वयंपाक? पाणीचा लय त्रास होतं, मुक्काम ठिकाणी त्रास होतं. तुम्ही स्वयंपाकाला पाणी कसं मॅनेज करत होतं? इथं कुठं तर बोरचं पाणी आणून करत होतो पहिला, नळाचं पाणी. आता आता सुख सुविधा वाढल्या जाता भरपेट नाश्त्यानंतर आमचा लगेच पुढचा प्रवास सुरू झाला. गणपती बाप्पाचं दर्शन, जेजुरी खंडोबाचं दर्शनानंतर आम्ही थकून गेलो होतो, पण नाश्ता इतका जबरदस्त झाला होता की गाडीमध्ये धमाल मस्ती सुरू झाली. आता आम्ही आलोय तिरुपती बालाजीला, नाही तर तेच कवळेच्या बालाजी मंदिरला. आमचं सकाळी मस्तपैकी अष्टविनायकचं दर्शन झालं मोरगावच्या. त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि छोटासा ब्रेक घेतला आणि मस्त एन्जॉय करत आम्ही नारायणपूरला एकमुखी दत्त मंदिराला पोचलो. तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आत्ता आलो केतकवळ्याच्या बालाजी मंदिराला. या ठिकाणी मी जवळपास 3 वर्षाआधी आलो होतो, पण आज काही गेलो नव्हतो. तेव्हा अर्ली मॉर्निंग आम्ही फ्रेशअप नंतर रायरेश्वराच्या ट्रेकला गेलो, पण तेव्हा काही मंदिरात जाणं झालं नाही. आज आम्ही जाणार आहोत. आज दिवसभर देवदर्शनच होत आहे मस्त. इतर धार्मिक पर्यटन ठिकाणापेक्षा हा परिसर खूप स्वच्छ आहे. पूजा समोर जाते, कसं वाटतंय पूजा इकडे येऊन, काय वाटतंय परिसर बघून? परिसर बघून खूप छान
इच्छा आहे. नमस्कार, मी आधीच सांगितल्याप्रमाणे आमचं केतकवळे येथील प्रतिबालाजी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला एका ठिकाणी बस सोडून आमच्या दुपारच्या फराळीची व्यवस्था करण्यासाठी चटजनकल ट्रॅव्हल्सची संपूर्ण टीम उतरलेली आहे. आता आम्ही छान मस्त दर्शन घेऊन पुन्हा बसकडे जातो आहे. बसमध्ये बसून आता आम्ही दुपारच्या फराळीसाठी जाणार आहोत. थोडंसं गरमी आहे, गरमीमध्ये पूजा काय घेतली? गोळा, आईस गोळा. आईस गोळा घेतलेला आहे. मिक्स कसं आहे आपण बघूया. कलर कलर कसं लागतं? मल्टी कलर. फराळाचे पदार्थ: केळी, खजूर, बटाट्याचे वेफर्स, साबुदाणा चिवडा, राजगिरा लाडू, भगर, शेंगाची आमटी. जबरदस्त नियोजन झालेलं आहे. जेवणानंतर लगेच आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास रम्य आठवणी देऊन जाणार होता, कारण आम्ही पुण्यातून कोकणात उतरणार होतो. या प्रवासादरम्यान आम्ही खूप सारे टनल्स क्रॉस केले. पुणे शहराला क्रॉस करून लोणावळा घाटामार्गे आम्ही कोकणामध्ये उतरणार होतो. या दरम्यान पावसाने आमचे स्वागत केले. मस्त प्रवास करून आम्ही आलोय खोपोलीला. या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची आणि आत्ताच्या चहाची व्यवस्था आमची होणार आहे. सगळेजण कामाला लागलेले आहेत. गरमागरम चहा भेटणार आहे. छान किचन सुस्थितीत असलेलं आम्हाला भेटलेलं आहे. आणि हे रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी रात्रीचं जेवण, आत्ताचा चहा. अतिशय सुंदर परिसर, स्वच्छ, प्रशस्त. रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी हॉटेल सागर असं प्रशस्त हॉटेल आहे. या ठिकाणी आमच्या आजची रात्रीची मुक्कामाची व्यवस्था आहे. रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था आहे आणि खाली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवणाचे नियोजन आहे. निसर्गरम्य परिसरात हे हॉटेल आहे. मागं पाहिला तर छान डोंगर आहे आणि समोर हायवे. हो, तुम्ही यायचं नाही, पुढे बसा. लक्ष्मीकांत बेडे तुम्ही दादा कोटकेचं आहे. नाव मी सांगा, जाऊ द्या एवढं केलं. हा, दादा कोटकेची पिक्चर आहे. हा, दादा कोटके. काका गुडघ्या आहे चड्डी बंद. मराठी तीन अक्षर. पहिला अक्षर बना. समोर जे दिसते ते सरसगड आहे. याच्या पायथ्याला पाली गणपतीचं मंदिर आहे. त्या किल्ल्यावर आम्ही 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी ट्रेकिंग केलो होतो. खूप छान सुंदर गड आहे हा सरसगड. चहाच्या छोट्या ब्रेक नंतर आम्ही अर्धा पाऊण तास बस प्रवास करत पाली या ठिकाणी आलो. आज चतुर्थी असल्याने गर्दी खूपच जास्त होती, मोठी रांग होती. पण रांगेत थांबून देवाचं दर्शन घेण्याचा आनंद वेगळाच आहे.
जय गणेश सर्वांना. सध्या आम्ही आहे पाली या ठिकाणी, अष्टम बँकपैकी एक बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर या ठिकाणी आहे. दिवसभराचं खूप बिझनेस आमचं होतं, धावपळ झाली, कंटिन्यू प्रवासात आहे, पण मंदिरात येऊन खूप फ्रेश वाटलं. मंदिर तसं साईजने मोठं आहे आणि चतुर्थी आहे, आज तरीही गर्दी असली तरी आमचं छान दर्शन झालं. दर्शन नंतर छान प्रवासानंतर आम्ही रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा आलोय. बघा मेनू काय काय आहेत, इकडून चालू करूया. काय आहे? दुधाची खीर. वा, चपाती, मिक्स व्हेज, मिक्स व्हेज, मिक्स व्हेज, भजी, कांदा भजी, कांदा भजी आहे, दाल लसुणी, दाल म्हणायचं नाही, दाल लसुणी म्हणायचं आणि राईस. छान नियोजन आहे, मस्त भूक लागली, आमचा आज उपवास आहे त्यामुळं आम्ही दणका मारणार आहे जेवणावर. चला, खोपोली इथल्या हॉटेल सागर या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था. आत्ता मस्त जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही आत्ता रूममध्ये एंट्री करतोय, कारण नंतर काय रूम घाण होणार आहे त्यामुळे आधी शूट करून ठेवणार आहे मी. हे बघा, प्रशस्त रूम आहे, छान गादी भरपूर आहे. आज खुर्ची मागायची गरज नाही, काही नाही. वॉशरूम सगळे काय परफेक्ट. या मॅडम, या.